या हॅलो ऐवन हा श्रेया आणि आयज हा लाईव्ह येला आमच्या सगळ्या गोयकारांना सांगपाक की एक रिमर्स वास्को दाबोलीम एम एल ए आणि एक पंच मेम्बरचे जी डेप्युटी सरपंच का तरी असा तिचे रिमर्स केले गेल्या की ती खैतरी स्कँडलात सापडल्या म्हणून त्याच्या घोवन खंय बोबाड मारला म्हणून सो हा त्या काँग्रेसीचं गिरीस पण आ तेका, तेका लागून हा व्हिडिओ काढता की गिरीश तू एक काँग्रेसीचो प्रेसिडेंट आणि का दिसतं तरी हे जे ठेका असा स्कॅन्डलांचे बायलांची नवं घाण आमदारांक टार्गेट बरोवन हे फक्त गिरीश तुकाच दिला असले कामा करपाक की स्कँडला तुजेच कडे दिल्या तुम्ही खैतरी विसरता की तुम्ही एक गोयन तुम्ही फक्त स्कँडलात तुमकां मेळटा रे लोकांची नावं घाण करपाक ती जी पंच असा पळय

सिनियर सिटीजना खातीर खूप बरे बरे कामा करता तुमक मातू तु तु येवंक ना की त्याचे फोटो तुम्ही व्हायरल करता फक्त खांदार मिनिस्टराच्या मोविन कुतिनाच्या खांदार हात द उभी असा म्हणतो त्याने स्कँडल केलो आता खोई तरी कोणे सांगले म्हणता की त्याच्या घोवाक फार्म हाऊस गेल्ली फार्म हाऊस म्हणल्यार तुमका कितें दिसला स्कँडलाच जागो नो नो फार्म हाऊस खूप आसा आरे आता फुडें कोणूय कोणू समज फार्म हाऊस पार्टी असा यो म्हणल्यार देखून भितले तुमी अशा फार्म हाऊसची नावा घाण करता मरे आणि मोविन गुदिनोचे हांव सांगता तुका मोविन कुदिनो दाबोलीमचो मिनिस्टर पंचायत मिनिस्टर ओके दुसरे किती हा तो मनीस बायलांच्या एम्पावरमेंटा खातीर खूप कामं करता आणि बैलांमधीच असता त्याच्या ऑफिसां तुम्ही वयच्यात बायला तेका घेरून बसता तो बायलांची सगळी कामं करता तो बायलांक सपोर्ट करता ते मिनी तुम्ही आणि उलयात असे केले केले तुम्ही ते उलयात पण तुमक ते उलोव नाका तिथून तुम्ही तेशन करून पैसो करतात सारखे नु गिरीश तुझ्या काँग्रेसीचे आमदार निवडून येता पय ते स्कँडलांचे उलोवन उलोवन निवडून येता किती तुम्हीच तर टार्गेट करीना आमदारांक की वसा गो आणि टार्गेट करा म्हणून त्या बायलेन सांगला त्या बायलेन रेप केस फाईल केल्या त्या बन मॉलिस्टेशन केस फाल केल्या किडनॅपिंग केस फाल केल्या ना काल लोकांक तुमका सगल्यांक खबर असा की न्यूजपेपर आपापले आप जे न्यूज पेपर आसा पळय ते तरी एक एक पॉलिटिशियन आपापल्यान आपण्यान दवरलेलो आसा ते जाय आपणांश छापतात आपण जाय तसे बरयतात भियेनात सो so, हाव आमच्या गोंयकारांक सांगता हे आयकचे न्हू आनी खंयच्याच बायलेचे फोटो कोणाय वांगडा असे एक, एक एलेक्शनाक निवडून येता निवडून येता म्हणटकूच आमदार त्या बायलेक हात ते बायलेक जेन्ना ऑब्जेक्शन न तुमकां कित्याक ऑब्जेक्शन रे गिरीश हा ट्यू ट्विटरार ट्यु, वयता आणि हॅश टॅग यांका तेंका घालता गोयात खंयची स्कॅन्डलां जाता रे जी स्कॅन्डल जाता पण ते तुम्ही भायरूच काडिना मरे हा जे नाका जाले तुम्ही नावां घाण करू बसल्या अरे तुमका कामा आसा तुम्ही कामा करा मरे किद्याक असले बायलां तुम्ही बरे बायलांची नावां घाण करता रे हा जो आमदार खंय तरी बायलांच्या एम्पावरमेंटाक लागून तो कितलेशेच काम करता वाश्को बायला खातीर म्हाका बाकीच्या पडून गेल्ले ना पण बायलांचे हितून हांव सांगता आणि हा त्या दादल्यांक बी सांगता ज्या फॅमिलीक बी सांगता ज्यांना तुम्ही एका बायलांक चेडवां भुरग्यांक एलेक्शनाक बसयता ती बायलां फक्त स्कँडलाच करता असे दिसता तुमकां हां तुमका, तुमका खबर असतली महाभारतान देखून द्रौपदीचे वस्त्र हरण करताना बी एक पॉलिटिक्स डटी पॉलिटिक्स जी सगळे राजकारण जललेले तसेच आमच्या सत्ययुगात सीतेक देखून असेच बोटा दाखयली लोकांनी आणि कलियुग असा या कलियुगात बायलांचेर खांदार बंदूक धरून गुडयो मारपाक वडले ना या लोकांक हे किती करपी डर्टी पॉलिटिक्स तुम्ही बैलांचे कियाक नावां घाण करता रे सगले इतुनी बायलांच मेळटा तुमकां नावं घाण करपाक आ आता कोणाचे घरा गेले किंवा काही फार्म हाऊस गेले किंवा ऑफिसात बसली एक पॉलिटिशन पॉलिटिशियन उलय पंच मेंबर आणि एम में एल उलयता आपले कॉन्स्टिट्युंसीचे काम करता तो गो बबाड मारता मारता म्हणून तुम्ही पण म्हणता नाक केला खं तरी हे रॉंग केलेले असा गिरीश तुम्ही कळले खरी तू खरी एक रॉंग तुम्ही उलयला गिरीश चोडणकर मला तुझे लाईक जाऊ ना तुमक्या इलेक्शन बसपाचे असा मरे दाबोलीम बरे कॅन्डिडेट काढा बसयात ते अगेन्स्ट हा बसयात पण असले असले तुमक कॅन्डिडेट तुमचं निवडून येऊप आणि न्यू असा न्यू कॅन्डिडेट्स म्हणजे न्यू न्यू पॉलिटिशियन्स आता पॉलिटिक पार्टी येल्ले असा न्यू, न्यू पॉलिटिशन्स आता सोदता अशा बैलांचे खानार बंदूक बसपाची तयारी करी नकात कळले मरे ते बैलेन बोबाड मारला जे मेरेन बायलेक ऑब्जेक्शन न कित्याक किती ऑब्जेक्शन दुदान दुरले असा आणि एकटिव्हिस्ट असा रेस मागोस अ वैकुंठ वैकुंठ म्हणून व्हिडिओ काढतात आ युट्यूबार करता आणि लोकांक दाखयता की न्यूज झाला न्यूज झाला म्हणून खंयचो न्यूज झाला कोणी केस केल्या बायलेचो मेडिकल झाला रेप झाला झाला सांगा पहिली हे सांगा तुम्ही जे लोकांचे तुमका राग असा मिनिस्टरांचो म्हणून तुम्ही आणि लोकांक खूप लाईक जाता मिनिस्टरांचे कोणी तर लोकांक खूप आवडता पण हंगा तरी आम्ही चुकलेले असा एके बायलेक तुम्ही टार्गेट करता ओपनली टार्गेट करता स्टेटमेंट इवन सुप्रीम कोर्टान सांगलेलं असा जे मेरन बैलेक त्रास जाल्यार तुमकां लोकांक कित्याक त्रास जाता इट इज नॉट अ ऑफेन्स कोणाच्या फार्म हाऊसात वचन बसलो एक पॉलिटिशन पॉलिटिशना वांगडा फार्म हाऊस फार्म हाऊस इज नॉट अ स्केडल प्लेस फार्म हाऊस वचून वसून पार्टी करू शकता उलोवंक शकता मिटींग घेऊ शकता इट इज नॉट अ कम्पलसरी डेट हजबंड हॅव टू सीट विथ दॅम अँड आयकपाक जाय म्हणून देर आर सम सिक्रेट टॉक्स ऑफ अबाउट द पॉलिटिक्स किती लोकांचे असतात आणि असतात तिथून गो फेमिली मेंबर त्यांच्या कामा भीत इन्वॉल्व्ह जाऊ नसता आणि दुसरे एक गजा म्हणता हा त्या घोवाक ते, ते मिसगाईड केला म्हणता गोद मे बच्चा गाव मे डिंडोरा ती आसा भलत्याकडे आणि बबड पडलो भलत्याकडे अरे तुमका घोवांक तर बैलांचे विश्वास ना तुम्ही बायलांक एलेक्शनाक बसयतात कित्याक आ तुम्ही बायलांक एलेक्शनाक बसयतात कित्याक जर बसयता जाल्यार विश्वास धरा मरे तुम्ही तुमच्या बैल कायच म्हणना आणि तुम्ही लोक बबाड मारता दिस इज समवे रॉंग बायलांक टार्गेटी करता किती कर कर? कर रे च हे आ गोन फक्त स्कँडलाच करपाक बसले आता हे तो कोण आसा पण कोणतं गिरीश चोडणकर त्या काढलो पण ते आपले आदार सांभाळूक ना काँग्रेसीन तुझे आमदार बरे असा रे काँग्रेसीचे गिरीस स्कँडला करीना रे आ स्कँडला करून करून बी जे पीक जॉईन झाले मरे तुम्ही आता ते बीजेपीन गेल्या म्हणून तुम्ही परतून त्यांना टार्गेटी करता तुम्ही पहिली तुम्ही तुमचे पण आमदार असा त्या लोकांचे वोटिंगाचे तुमच्यानी विश्वासघात केलो आ पहिली तुम्ही विश्वासघात करता वोट घेता बलत्याकडे काँग्रेस काँग्रेस म्हणून वय बीजेपी बसता आता खंयचो कॅन्डिडेट तू दाबोलीन बसोंक सोदता खंयचो आमदार सोदता जो तू एक खांदार बंदूक धरून त्या आमदाराक टार्गेट करता खच्या वाटेन तू टार्गेट करूक सोदता गिरीश ट्विटर घालता पेपर कट दाखयता बरेता स्टोरी मात बेस्ट केल्यान मला एक कळना सगळे स्कँडला तुकाच किद्याक फोन मारता वास्कोच तू बी धाडिना मरे सेटअप करून त्या बिवांग उलय रे बबाळ मारे रे इतले, इतले दिता तितले आयज आजकाल तेच चाललेले असा फेक एलिगेशन हां आणि तो रेस मागोसाचो वैकुंड वैकुंड म्हणून व्हिडिओ काढून सकाळी फुडे उठलो असे स्केंडल झाले तसे स्कॅण्डल झाले अरे सगळे पॉलिटिशियन्स बायला जी आता पंचायतीन निवडून येल्या पण आणि जे आमदार असा ते बसून तर उलयता तू तर निवडून थंय ये ना तू बसोंक ना तू बसपाक बस सोदता हे खबर आसा आमकां तू बसपाक सोदता तू बी बेडवा वांगडा उभं राहून फोटो काढता खांदार हात धरून हेजे मिनींग हे न्हू की तू बी स्कँडलान असा फाल्या तुज्या घरा कडेन येवन बोबाड मारलो हे भायर काड रे तेका भायर काड रे म्हणजे स्कॅन्डल जालो ना न्हू so सो तू आपणाक जाय तसो बोबाड मारूंक शकता दिस इज सम तुमी रॉंग तुम्ही खरी नांवां घाण करतात मरे तुम्ही फ इलेक्शनाक जाल्यार बायल भितली मरे फाल्या कोण कडेन वचून बसतली बायल भितरी भितली मरे हेजे मिनींग बायलांनी आमदारां कडेन उलोवपूच ना कडेन कांयच रिलेशन दवरप ना तुम्ही करतल्या कामां लोकांची तुम्ही एक आमदाराक टार्गेट तरी तुमी विसरले की ती बायल थंडी आणि तो बायलेचो फोटो व्हायरल जाता म्हणून इतलो तुमकारा की तुम्ही असं नावा घाण करता लोकांच हा हू इज मॉलेस्टर कोण मॉलेस्टर पहिला मॉलेस्टर केला किती तरी येला बायलेच्या तर्फेसून मॉलेस्टर म्हणपाक तेका तुम्ही मॉलेस्टर कसो झाला देर आर एनी प्रूफ देर आर एनी एफ आय आर बल येल्या भार बल येली सांगपाक की आपण मॉलेस्ट केला आपण रेप केला आपण किडनॅप केला म्हणून बाहेर बायल येऊ ना हे रुमर्स हे कियाक करता सो यू पीपल शुड अंडरस्टेड दर आर सम डर्टी पॉलिटिक्स इज इन गोवा डर्टी पॉलिटिक्स बी कळपाक जाय की सायबर क्रायम पण पणजे दल्ला हे कियाक लागून दल्ला काहीच यूज ना मरे तजो एक बायलेचा फोटो आखो व्हायरल जाता आणि लोक तमाशा करतात तिका किती किती म्हणतात तिचा फोटो व्हायरल करता त्या बायलेन खुद्द ते पंच पण जी मोविन गुदिन्यो वांगडा वास्कोच जो पंचायत मिनिस्टर हा ते वांगडा पण फोटो मारला त्या बायलेन कंप्लेन घातल्या सोशल मिडिया की आपले नाव घाण करतात म्हणून नाका झाले अननेसेसरी फोटोज व्हायरल करून आपले ती बायल म्हणता आपलो किडनॅप जाऊ ना आपल्या काय जाऊ ना तुम्ही किद्याक रे बेस्ट त्याच्यावर ह्युमस करता तुम्ही किद्याक व्हायरल करता लोकांची बायला रस्त्यावर पडल्या रे पंचायत इलेक्शन बसल्या म्हणतगत करप्शनाचेर कोण येऊन ऍक्टिव्हिस्ट एकटो बाहेर उलयना मरे स्कँडल स्कँडल म्हणून फेक एलिगेशन घालू बाहेर सरता तुम्ही हेजे मिनिंग बायलांनी बस इलेक्शनांकूच बसप ना आता ते बाबडे दे काय बरे गोयचे चोडू ते जिंकले आणि जिंकले म्हणतो कोण बसून तर एक फोटो तो फोटो व्हायरल करतले आणि फार्म हाऊस जो वरता पण तसले करता कर फोटो मारपास त्याच्या वांगडा आणि व्हायरल करतो काल सगळ्यांना खबर हा काल घो देखून बरी हुशार झालेली असा आमदारांचे नाव घाण करपाक देखून पैसे खावपाक देखून काल असे करता त्यांचे काय फरक पडना पयसो पैसो की झालो नावाची घाण कर नू समीर ही इज ओल्सो ह्युमन बिइंग न दोन हजार सतरान देखून अशेच करून नावाची एक बायलेची नाव घाण केलेली त्यांना ब्लॅक डे म्हले तुमच्यानी आणि आय कित्याक रे पॉलिटिक्स डटी पॉलिटिक्स करतात तुम्ही बायलेचा फोटो व्हायरल करता ती बैल उलोपा, ती बैल पुढे येणार सांगा तुम्ही आणि आता सगळ्या आणि सीएमांक सांगता तुमच्या सगळ्या आमदारांक सांग तरी तुम्ही टार्गेटी जातात तुमकां टार्गेट करपा लागल्या सगळ्या आमदारांक सांगता जे तुमका बायल विश करीना गुड मॉर्निंग सर तुम्ही रिटर्न गुड मॉर्निंग म्हणत नाका डोंट विश एम मंटील दे विल विश यू फर्स्ट विशूय करणार आयज काल किती एलिगेशनां घालतात सांभाळून रावत आयज काल स्कॅन्डल्स मॉलेस्टेशन रेपी देखून फेक एलिगेशन एक्स्ट्रोशन जलो असा एक्स्ट्रोशन चाललो असा कोणाचे ट्रस्ट ती बायल आपण जाऊन उलयता आणि प्रूफ करता तुम्ही बिलीव्ह करा लोकांनी एक पॉलिटिशियन हॅश टॅग हे स्टेग घालता आणि एक आमदाराची नाव घाण करता जो आमदार चडसो तेज्या कॅबिनात बायला भरलेली असता तुम्ही तर पळव ना त्याच्या ऑफिसात येऊन पळया बायला भरलेली असता त्याच्या वांगडा बसलेली असता ओपनली जेव्हा शंभरची शंभरची साठ बायला थं बसलेली असतात एकटो कोण त्यांचा गो बबाड मारता जर खरे झाले हा त्याका तरी ब्रेन वॉश केल्या कोणा तरी कि ती किडनॅप झाल्या म्हणून शी वॉज नॉट किडनॅप आणि कोण रे आयज काल आमदार किडनॅप करता रे हो तसो गोयात बायलांक थं कंप्लेन आसपाक जाय बायलेन उलोव जाय जाऊ बायलेन किती स्टेटमेंट दिवप जाय आसलो बेश्टे तुम्ही बोबाड मारता आमदाराचे तुमका आमदाराचे आमदाराक टार्गेट करपाक जाय मरे तुम्ही आमदाराक टार्गेट करा नाजाल्यार वसून किती करा पण त्या बैलाचे कियाक नाव घाण करतात रे तुम्ही सोशल मिडियाचे आणि तो कोण असा कोण गोवा रॉक म्हणून फेसबुक पेज असा थंय तो, तो म्हणता फोटो दाखयला तोंड मोप केला फोटो दाखयला आणि पय खंय लोकांच्या बैलांक घेऊन खंय फार्म हाऊसात वयता पंचायत बरी चलता खंय अरे तू जे उलयता पण ते एक बायलेचे उलयना सगळ्या बायलांक लागता ती गजाल लोकांच्या बायलांक वरता म्हणता पय तो तुमच्या बायलांक घेऊन गेला रे आमदार तुमका इतले खरे दिसता लोकांच्या गजाल्यो हो। तो कोण जायना रे मनीस जे मेरेन बायल म्हणना जे मेरेन बायल आपण वेफायर करना करत खरे जायना आता तुम्ही म्हणतले पैसे घेऊन एकटे घेतले असतले जेका ऑब्जेक्शन नेत्या ऑब्जेक्शन असे हू टू टॉक आम्ही कोण उलोव सोशल मिडिया फोटोज व्हायरल करता एडिटींग करता किती करता किरे बरात पण ऍक्च्युली हे आमचे सोशल मिडिया पय आता न्हू आमचे जे सोशल मिडिया असा ती बरे किती व्हायरल जाय गोयन अवेअरनेस करला एक बायलेचे फोटो तुम्ही व्हायरल करता आणि कसलो फोटो तो खाणार हात वांगडा उभो असलेला फोटो आणि लोकांकडे रिक्वेस्ट करता ते किती फोटो तुम्ही शेअर केले ते डिलीट मारचे एके बायले खातीर रिक्वेस्ट करता हांव आमदारा खातीर न्हू एके बायले खातीर रिक्वेस्ट करता तो फोटो व्हायरल केला पळय तो डिलीट मारच कितें ऑब्जेक्शन असा आमदाराचेर वसा तुम्ही कंप्लेनी फायल वसा तुमका आता खबर आहात ती बायल कोण तेज्या घरा वसा तिका विचारा पंचायतीन वसा तिका विचारा कडेन तुझेकडे असे काय हे रुमर्स असा किती हांव वसा विचारा बेश्टे रुमर्स धावड सोशल मिडियाचेर व्हायरल करीत रावनाका किती बी नाका जे खूप व्हायरल करप नसता सम्याल ऍटलिस्ट बायले खातीर तरी ते बायलेचे तरी नाव घाण करी ते करीनाकडे केपेसिटी असा म्हणून ती डेप्युटी झाली डेप्युटी सरपंच झाली आणि ती बेस्टी जाऊ ने खूप बरे बरे ऐकू येतात तिने लोकांची कामं केल्या च सिनियर तेजे तुमी नाव घाण करतात रे आमदारांना टार्गेट करपाक आणि आता न्यू न्यू असा सरलो ममेर खरी मोविनाचे अगेन दोग तीग जणां आणि इथून एक बीजेपीन देखून एक आमदार असा जो एक्च्युली पहिली आमदार तो तो त्याच्या फाटल्यान पडलेलो हा कियाक ते दाबोलीम एरिया जाय इलेक्शनाक बसोव आपलो कॅन्डिडेट बसोवप आणि तो कोण कोणतरी नेवच कोण बाहेर सरला बी थंय कॅन्डिडेट घालपाक सोदता अँड दे आर टार्गेटींग हिम कळले सो आता सगळेच आमदारांनी हुशार राहूक जेन्ना वीश करचे न आणि तुम्ही कॅबिन जे घरात कोणाक आपयता आपल्या तुम्ही एकूच काम करचे तुमच्या फॅमिली मेंबरांक फुड्यान बसोचे फुडल्यान आपल्या फॅमिली मेंबरांक बसोचे आपल्या फॅमिली मेंबरांक मेंबरांकडे बसूनच मिटींग घेऊची बेष्टे कडे उलोवची न कितले बी सिक्रेट असू किती बी आसू एटलिस्ट आपल्या फॅमिली मेंबर कॅबिन जे खंबी सीसी कॅमेरा घालचो आणि कोणाक बेस्टो एंटरटेनमेंट करचो न्हू त्या ॲलॅक्शना जे बसता तुम्ही त्यांना सपोर्ट करून निवडून आयज काल बरे करून काय मेळना कोणाचे बिकॉज काल सगळं फक्त बोलता म्हणता पैसा बोलता आजकाल सगळं पैसो उलय आणि कोणूच फाटी फाटीफुडे पळयना कोणाचे फेक एलिगेशना घालून फेक केसी टिकून करपाक सो so, तुम्ही सगळे सांभाळून राहा क्लीन पॉलिटिक्स करा आणि जाता तितले लोकांची कामा करा लोकांची कामा करा आणि सगळे बायलो इलेक्शन बसता पण आणि फार्म हाऊसात वता पण ती किती स्कॅन्डलच करसना ज्यांच्याकडे फार्म हाऊस ना त्यांच्यानी बेस्टे फार्म हाऊसचे अगेन्स्ट उलोप ना तुम्ही तसे केला म्हणून तुम्ही तसे चित्ता हे गिरीश हा तुका सांगता गिरीश चोडणकर हा तुका सांगता तुन्खी काँग्रेसीन किती केलं पण लोकांना सगळ्यांना खबर हा तुका एक काँग्रेसीचं आमदार सांभाळूक झालो ना एक काँग्रेसीचं आमदार सांभाळूक गेले ना तुझे सगळे आमदार गेले आ आणि ते आमच्या गोयच्या प्रमोद सावंताक बी सांगता सीएम बाब सायबर स्ट्रॉंग कर आणि काँग्रेसीच्या आमदारांना तुम्ही पण बीजेपी पाटीन घेतल्या त्यांना काढ आणि पहिली भाग मार त्यांड आणि मार ते विश्वास घातकी त्यांच्यानी लोकांचे वोटिंगाची फकणं उडाली त्यांच्यानी लोकांचा घात, घात केला ते तुझे आणि ह्या लोकांचे किती बरे करतले ह्यांना पॉवर मेळा जर पॉवर नासलो त्यांना पॉवर मेळो आज त्या लोकांना पैसे दिघून फारीक करून नव्हा घाण करून ते स्कॅन्डलांच्या फाटल्यान पडला गिरीशाकूच कसे स्कँडल मेळटा काय म्हणून अजाब दिसता गिरीश तू म्हाका असो दिसता तरी असलेच काम परफेक्ट असा कसो दिसता पण तू पार्टी चलोवंक पावलो ना तू पार्टी चलोवंक पावलो ना असली स्कॅंडला ही पण सेटलमेंट पण सेटींग करता हे रॉंग असा तुझे आणि ट्विटराचेर मरे हॅशटॅग तर हांव तुझ्या करपाक लागत नुझी मरे लज वयतली सो ते हॅशटेग करे बंद कर आणि ना आमच्या गोयां जो बायलां खातीर काम करता बायलांचे वुमन एम्पॉवर वुमन एम्पॉवरमेंटा खातीर जो काम करता तेजेर तरी स्कँडलाचे उलयत नाका कडेन मरे कॅबिनात बायलां घुसपटून बसलेली आसता घुसपटून बसलेली आसता कळले नू आणि हे जे कोणी पण रिमर्स केला त्याका मोविन कुदिनोन ऑफिसातला धावडून घातलेलो असा ऑफिसातला धावडून घातला तो थंय करप्शन करतालो त्याच्या नावान पैसे खातालो आणि तो बायलांचे नाका जाल्ले वाईट नदरेन पण त्याका कामाचो काढला म्हणून त्याने हे र्युमर्स केला आणि हो न्यूज खरी ह्या काँग्रेसीच्या मनशांक पवला कळं सो so, लोकांकडे रिक्वेस्ट करता तुम्ही नका झाले रुमर्स ऐकचे नू आणि ते बायलेचे बायलेचे फोटो जे व्हायरल करता ते रिक्वेस्ट करता की तो फोटो डिलीट मारचो आणि फेसबुक पेज दि घातला त्याने डिलीट मारचो ती लोकांची बायला लोकांची बायला म्हणून तुम्ही नावा घाण करची नू खरी आमच्या बैलांचं बायलांचे खांदार बंदूक दोरून खूपशे फॅमिली देखून आमदारांना टार्गेट करता हे लोकांना सांगपाची गरज ना सो रिक्वेस्ट करता लोकांकडे आणि सगळ्या व्हॉटसअप ग्रुपांकडे फोटोज व्हायरल करूक दिवचे नू खरी ती बायलेची इज्जतीचं बी सवाल असा तिचा करिअर आता आताच वयर सरपला बरं लागला तिजो करिअरीचे पाड घालचे न्हू रे म्हणून हा रिक्वेस्ट करता तुमचेकडे थँक्यू